श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक। समस्ता मधे सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे। जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। भगवंताच्या नामस्मरणामध्ये तीन उत्तम लक्षणे आढळतात। त्यातील पहिले म्हणजे नामाला कमीत कमी उपाधी आहे। दुसरे लक्षण असे की नामात सुरुवातीपासूनच भगवंताचे अस्तित्व असते। तसेच नामाच्या अभ्यासात इतर साधनांचे फळ आपोआपच मिळते। हे झाले तिसरे लक्षण। म्हणून रामदास स्वामी म्हणतात, ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये नामस्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे। आणि हे जर पटत नसेल तर सर्व धार्मिक ग्रंथ, श्रुती, स्मृती, पुराणे, संतांची वचने नीट अभ्यासावीत। नामस्मरणाबद्दल येणारे निरर्थक संशय सोडून देऊन पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे। नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। माणसाकडून जीवनामध्ये कर्म मार्गाचे योग्य रीतीने आचरण होत नाही, धर्माचे पालन होत नाही, ध्यानधारणा योगाभ्यास होत नाही, तसेच त्याला धड देहसुख भोगता येत नाही आणि विरक्तपणे जीवनही जगता येत नाही। म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणसाने राम नामावर विश्वास ठेवावा आणि पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे। जय जय रघुवीर समर्थ। पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।